एसटीमध्ये आरक्षण मिळावे या निमित्ताने सरकारला जागे करण्यासाठी ढोल बजावो सरकार जगावो हे आंदोलन उद्या दिनांक 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात येणार आहे. तरी समस्त धनगर समाजाने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने आजच्या बैठकीमध्ये करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अनेक सरकारने धनगर समाजाला आरक्षण देतो असे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. यानिमित्ताने आज पक्ष संघटना बाजूला ठेवून एसटीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यानिमित्ताने 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात येणार आहे. तरी समस्त धनगर समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धनगर समाजाच्या आजच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी गजानन आलदर, अमर पडळकर, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, उत्तम महारुगडे, भूपाल सरगर, विनायक कोळीकर, अक्षय सरगर, महेश सायमोते, विनायक रुपनर, आनंद महारुगडे, रमेश खामकर, संतोष रुपनर उपस्थित होते. आज सीझन 4 इथं धनगर समाजाच्या जमातीच्या वतीनं आज जी बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीत सर्व या ठिकाणी नेते, प्रमुख मंडळी, कार्यकर्ते, महिला नगरसेविका आहेत, नगरसेवक आहेत, हे सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सर्व समाज बांधवांना, धनगर जमातीला आवाहन करतो की उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येतं आपण सकाळी 10 ते 1 दरम्यान आपण आंदोलनाचे त्या ठिकाणी रूपरेषा आखलेली आहे. ढोल बजाव सरकार जगाव अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी घेतलंय. धनगर जमातीला एसटीमध्ये आरक्षण मिळावं वर्षानुवर्ष जो प्रलंबित प्रश्न आहे, जेणेकरून प्रत्येक सरकारनं आमिष दाखवली गेली, प्रत्येक निवडणुकीला आमिष दाखवली गेली, परंतु धनगर जमातीला कुठल्याही पद्धतीचं एसटीचं आरक्षण दिलं गेलेलं नाही. फक्त या ठिकाणी आश्वासनं दिली गेलीत म्हणून ढोल बजाव सरकार जगाव या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी एक सूचक असा इशारा देऊ इच्छितो की आपण ताबडतोब धनगर जमातीला एसटीचं आरक्षण या ठिकाणी द्यावं, तशा पद्धतीचे आदेश तहसीलदार, जिल्हाधिकारी अशा सर्व प्रमुख प्रशासनामधील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात यावे. सदरचे आंदोलन हे समाज हिताचं आंदोलन आहे. कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी राजकीय त्यामध्ये कुठला हेतू परस्पर आंदोलन नाही. म्हणून प्रत्येक समाजातील बांधवांनी या जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्या ठिकाणी सकाळी 10 ते 1 दरम्यान आपण उपस्थित राहून आपली त्या ठिकाणी उपस्थिती दाखवावी अशी नम्र विनंती समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे.